महाराष्ट्रामध्ये रेल्वेला मराठीचा वावडं असल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवल्यानंतर मध्य रेल्वेनं त्याची तात्काळ दखल घेतली आहे आणि या वृत्ताची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटरवरून दिली आहे. तिकीट किंवा इंडिकेटरवर मराठीमध्ये माहिती का नसते असं विचारणाऱ्याला माहिती अधिकाऱ्याचा फॉर्मही इंग्रजी किंवा हिंदीतून देण्यास सांगण्यात आलं. सुभाष जगताप यांना हा धक्कादायक अनुभव आला. त्यांनी 22 जून रोजी माहिती अधिकारामध्ये मध्य रेल्वेकडे मराठीमध्ये एक अर्ज केला होता आणि त्यामध्ये तिकिटाच्या मागच्या बाजूला केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये माहिती असते, मराठीत का नाही, इंडिकेटरवर मराठीमध्ये ठाणे असं न लिहिता हिंदीतलं ठाणे असं लिहिलं जातं आणि याच वृत्तानंतर मध्य रेल्वेनं आता दखल घेतलेली आहे. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहे. अमित, हे सगळं काय प्रकरण आहे ते आपण पाहिलं, मध्य रेल्वेने नेमकी कशा प्रकारे याची दखल घेतली आहे? आपल्याला माहिती की काल झी 24 तासने ही बातमी दाखवली होती आणि ही बातमी दाखवल्यानंतर त्याची गंभीर अशी दखल मध्य रेल्वेने घेतलेली आहे. वरिष्ठ पातळीवर ही दखल घेण्यात आली आहे, म्हणजे महाव्यवस्थापक, जनरल मॅनेजर या पातळीपर्यंत ही दखल घेण्यात आलेली आहे. कारण महाराष्ट्रातील मंत्री हे आता रेल्वे मंत्री आहेत, असं असताना मराठी संदर्भात अशा प्रकारचा जो दुजाभाव दाखवण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण बातमी दाखवल्यावर त्याची दखल ही घेण्यात आलेली आहे. आणि अर्थातच रेल्वे मंत्र्यांनी गोष्ट पोहोचते का, किंवा रेल्वे मंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्याच्या आधी मध्य रेल्वे कशा प्रकारे या संदर्भात उत्तर देते किंवा या संदर्भात काय पावलं उचलते हे बघणं महत्वाचं ठरेल. थोडक्यात झी 24 तासने बातमी दाखवल्यावर या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाल सुरू झालेल्या आहेत आणि कदाचित लवकरच या संदर्भातले परिणाम किंवा या संदर्भातले काही बदल आपल्याला निश्चित मध्य रेल्वेवर बघायला मिळतील. अगदी धन्यवाद अमित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि झी 24 तासच्या वृत्ताची अशा प्रकारे मध्य रेल्वेनं दखल घेतली आहे. आणि पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.